चिंचोळी वाघोळा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने भारतीय जनसम्राट पार्टीच्या महिलांनी चिखलात बसून अनोखं आंदोलन केलंय. दरम्यान येत्या 15 दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्याला चक्क चपलाने मारण्याचा इशारा या महिलांनी दिलाय. या गावातील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. महिला प्रस्तुतीसाठी जाताना अतोनंत त्रास सहन करावा लागतोय, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व उपाध्यक्षा सरळ सरळ दुर्लक्ष करीत आहेत. चिंचोळा व वाघोळा येथे पक्षाच्या वतीने 11 ऑगस्टला महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील महिलांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. अजूनही या गावात जाण्याकरिता रस्ता नाही, तसेच एकही मूलभूत सुविधा नाही. सरपंच व उपसरपंच हे मली दलाटून साखर झोप घेत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. 15 दिवसाच्या आत चिंचोळ गावाचा रस्त्यावर प्रश्न सुटला नाही तर संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना बांगड्यांचा आहेर देऊ असे इशारा देण्यात आलाय. चिंचोळ या गावाचा रस्ता खूप खराब आहे. हा रस्ता जर झाला नाही 15 दिवसात तर शासनाकडून आम्ही आंदोलन करू आणि सरपंचाला चपला मारू. मांडी मारून बसली होती त्या चिखलामध्ये कशासाठी? तो माझा रस्ता आहे का? मला यावं लागते का? तुम्हाला यायचं आहे ना, मग तुम्ही पुढे व्हा. तुम्ही जोपर्यंत पुढे होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आजपर्यंत माणसांना जे केलं नाही ते तुम्हाला करायचं आहे. उपोषण मांडा, तिथं निवेदन द्या पहिले. तर प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.